तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर लास्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक लोगो टाकलेला व्हिडिओच्या मध्ये कुठेही, तर तो लोगो कशाचा आहे ते तुम्हाला ओळखायचा आहे, कमेंट करायचा आहे, ठीक आहे। तर सर्वात ज्यांनी कमेंट केलेली आहे त्यांना आपण शाउटआउट देणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये पण असाच एक लोगो आहे, तो लोगो तुम्हाला ओळखायचा आहे कशाचा आहे आणि तिथं तुम्ही कमेंट करायचे। पहिले जे 6 कमेंट आहे मित्रांनो ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत आणि त्या मागील म्हणजे मागच्या व्हिडिओच्या ज्या कमेंट आहेत त्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल शेट माउंट क्रिएशन या मराठी एडिटिंग चॅनलमध्ये। तर ठीक आहे मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ फुल खतरनाक मुळशी पॅटर्न स्टाईलमध्ये मिर्झापूर वर्जन आपण मिक्स केलेलं आहे आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ येतो फुल खतरनाक आणि पद्धतशीर आवडणार आहे, कारण मित्रांनो आपण हा एकदम युनिक पद्धतीने केलेला आहे। आणि मित्रांनो व्हिडिओच्या मटेरियल पासवर्ड नाही आहे म्हणून चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, सबस्क्राईब करणं हे फ्री असतं, तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या, कारण टेलिग्राम चॅनल आपण डेली मटेरियल देत असतो विदाउट पासवर्ड। तर ठीक आहे, त्याचं जॉईन करून घ्या, लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आणि मित्रांनो आपल्याला तुम्ही इंस्टाला फॉलो केलं नसेल तर इंस्टाला फॉलो करून घ्या, इंस्टाग्रामची जी काय आय डी आहे आणि लिंक आहे ते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर मित्रांनो चला आपला जो काय व्हिडिओ तो लगेच चालू करून देऊया विना टाइम वेस्ट करता। मिर्जापूर की गद्दी पे बैठने वाला कभी भी नियम बदल सकता है। मिर्जापूर की गद्दी पे बैठने वाला कभी भी नियम बदल सकता है। मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी अलाइट मोशन ॲप ओपन करायचे। अलाइट मोशन ओपन ॲप ओपन केल्यानंतर आपलं मटेरियल आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि बीट मार्क प्रोजेक्ट आहे मित्रांनो त्याला इम्पोर्ट करून द्यायचं आहे। चला तर बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सिम्पली आपल्याला स्टार्टिंग लिहायचं आहे, प्लस इमेज ऑडो व्ह्यू ऑल मटेरियल ओपन करायचं। आपण व्हिडिओ क्लिप दिलेली 5 सेकंदाची ती ॲड करून द्यायची आणि तिला लेंथ 5.27 असणार तिची, तर तेवढी चेक करायची, ठीक आहे। त्यानंतर 5.27 बीट लिहायचं, प्लस इमेज ऑडो व्ह्यू ऑल आपलं जे काय मॉडेल असेल त्या मॉडेलचा फोटो सिलेक्ट करायचा तुम्ही, तो ॲड करायचा। नंतर त्याला असं थोडंसं मूव अँड ट्रान्सफॉर्मेशन मोठं करून द्यायचं, स्क्रोल करता येईल असं, ठीक आहे मित्रांनो। ओके, तर आपण एवढं असं ह्याला करून देऊया मोठं। नंतर नेक्स्ट बीट लिहायचं 9.12 फोटो क्लिक करून त्याला लाँग करून द्यायचं। आता मित्रांनो परत स्टार्टिंग लिहायचं फोटोच्या, फोटो स्टार्टिंग लिहिल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन स्टार्टिंगला असं यायचं आणि तो प्लसवाला आयकनची की आहे ती द्यायची, थोडंसं पुढे यायचं मित्रांनो आणि डायरेक्टली याला अशा लेंथमध्ये लास्टला घेऊन जायचं, ठीक आहे। लास्टला घेऊन गेल्यानंतर नंतर नेक्स्ट बीटला म्हणजे 9.12 लिहायचं, नंतर अशा प्रकारे फोटोला स्क्रोल करून घ्यायचं, ठीक आहे। स्क्रोल केल्यानंतर नेक्स्ट फोटो ॲड करायचा, प्लस इमेज ऑडो व्ह्यू ऑल। मित्रांनो पुढे दोन फोटो होते ते देखील आपण लावून घेतलेले त्याचप्रकारे। तर नंतर फोटो क्लिक करून इफेक्ट्सवर जाऊन ॲड इफेक्टवर जायचं आहे आणि ॲड इफेक्टवर गेल्यानंतर इथं ब्लरच्या ऑप्शनवर जाऊन मोशन ब्लरवर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जाऊन ह्याची जी काही ट्यून आहे ते आपल्याला 2.10 ठेवून द्यायची, ठीक आहे। नंतर ह्या फोटो क्लिक करून इफेक्ट्स 3 कॉपी पेस्ट करून 2 फोटो घ्यायचं आहे, फोटो क्लिक करून इफेक्ट्स 3 पेस्ट, तिसरा फोटो क्लिक करून इफेक्ट्स 3 पेस्ट, ठीक आहे। नंतर आपल्या यायचं आहे 5.27 बीटला, त्यानंतर प्लस इमेज ऑडो व्ह्यू ऑल मटेरियल ओपन करायचं। आपण दिलेलं ब्लॅक शॅडो आहे मित्रांनो तिला ॲड करायची, लास्टला येऊन तिला लॉंग करायची, 3 स्ट्रेच टू स्क्रीन करून तिला अशा प्रकारे मोठं करून द्यायचं, ठीक आहे। नंतर यायचं 5.27 नंतर प्लस इमेज ऑडो व्ह्यू ऑल मटेरियल ओपन करून आपली जी आपण एक पी एच दिली एडिटर किंवा नियम तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्ही ह्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता, ट्रिपी इंजी ॲड करून लास्ट लिहून तिला लॉंग करून द्यायचं, ठीक आहे। एवढी प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली स्टार्ट लिहून प्लस इमेज ऑडो व्ह्यू ऑल
मटेरियल ओपन करून आपण एक ओवरलॅप इकडे दिलेला तो ऍड करायचा. लास्ट बिटपर्यंत येऊन त्याला लॉंग ठेवायचं, ओवरलॅप पार्ट कट करून द्यायचा. ठीक आहे, नंतर ओवरलॅपवर क्लिक करून ब्लेंडिंग लाईटन लाईटन स्क्रीन. ठीक आहे, नंतर सिम्पली स्टार्ट लिहून प्लस इमिजोडो व्ह्यू ऑल मटेरियल ओपन करायचं. आपण दिलेली बॉर्डर आहे तिला मित्रांनो ॲड करून द्यायची, लास्ट लाईन तिला लॉंग करून द्यायची. ठीक आहे, एवढी प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही तुमचा जो काही लोगो असेल तो देखील इथे टाकू शकता. लोगो टाकल्यानंतर एरोड क्लिक करून इथले एरो क्लिक करून एक्सपोर्टचे बटणावर क्लिक करून द्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.